बघ्यांचा आताताईपणा अग्निशमन दलाच्या जवानांसह एका कामगाराच्या जीवावर बेतलाय. दोन जवान शहीद आणि दोन तरुणांना जीवदान मिळाले आहे. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. तिथंच नागेश जमादार हा 15 फूट खड्ड्यात काम करत होता तेव्हा सायंकाळी 4:15 सुमारास अचानक त्याच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव या तिन्ही जवानांनी बचाव कार्य सुरू केलं. तिन्ही जवानांनी अगदी गुडघ्यापर्यंतची माती बाजूला केली. ठेकेदार MB पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग नागेश्वर ओढावला. पण आता अवघ्या 15 मिनिटात बचाव कार्य संपणार होतं. मात्र बग्यांचा आताताईपणा वाढला आणि त्या सर्वांच्या पायाने पुन्हा मातीचा ढिगारा या तिन्ही जवानांवर नागेशच्या अंगावर कोसळला आणि 6 जण गाडले गेले. मग आणखीन अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. ईश्वर आणि सीताराम वरच्याच बाजूला असल्याने त्यांना शिडीच्या सहाय्याने बाहेर आले. ते शिडीच्या मार्फत बाहेर आले. तसेच काही वेळाने सरोज आणि निखिल या दोन्ही जवानांना जीवदान मिळालं. पण दुर्दैवानं विशाल जाधव यात शहीद झाले. तर मध्यरात्री 3:30 नागेशचा मृतदेह NDRFच्या लष्कराच्या तुकडीने बाहेर काढला. अग्निशमन दलाचे जे 3 जवान होते त्यांना या मलब्यामधनं बाहेर काढलेलं आहे. पैकी 2 जवान सुखरूप आहेत. अनफॉर्च्युनेटली 1 जवानाचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे. अग्निशमन दलाचा जो जवान शहीद झालेला आहे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याबद्दल निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, सगळे लोक त्यांच्या कुटुंबियांपाशी त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जबाबदार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं घडली याच्यासाठी 2 सिटी इंजिनियर, जॉईंट सिटी इंजिनियर जणांना तात्काळ चौकशीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. योग्य निगराणी राखली न गेल्याचं दिसून येतं आहे. तथापि त्याच्यामध्ये आत्ता बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर त्याची सविस्तर कारणांचा शोध घेण्यात येईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल इमिजिएटली करून गरज पडल्यास सदोष मनुष्यबळाचा देखील गुन्हा दाखल करण्यात येईल.